महापालिका स्थायी समिती सभेत शिवसेना नगरसेवक नितीन बर्डे यांनी शहरात मुख्य चौकांमध्ये विना परवानगी बोर्ड बॅनर लावून शहर विद्रूप केलं जातंय, त्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतात याकडे सभेचं लक्ष वेधलंय. आधी बोर्ड लावण्याबाबत नियम लावलेले होते, आताही तशीच पद्धत अवलंबवावी असे सांगितले. स्थायी सभापती सुचेता हाडा यांनी याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याबाबतही सहमती दर्शवली. कारण या बोर्ड्समुळे अनेक अपघातांना निमंत्रण दिल्या जातं. अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे बोर्ड लावलेले असतात की ज्यामुळे आपल्याला समोरची वाहन दिसत नाही. मॅडम, स्वातंत्र्य चौकात 16 बोर्ड आहे. नितीन लड्डा यांनी सुद्धा या विषयाबाबत गंभीर होण्याबाबत सांगत, या संदर्भातले आपण धोरणात्मक निर्णय आपण घेतले नाही की अशा पद्धतीने कुठे बॅनर लावण्यात येऊ नये. म्हणजे चौकातल्या दुभाजकांमध्ये की जिथे ट्रॅफिकचं व्हिजन जे ब्लॉक होईल अशा पद्धतीने परवानग्या देण्यात येऊ नये असं एक धोरणात्मक निर्णय आपण घेतलेला आहे. त्याची बरेच वर्ष अंमलबजावणी व्यवस्थित व्हायची, परंतु आता मध्यंतरीच्या काळात काय झालेलं आहे की यापूर्वी आपण जायदातीचा ठिकाणी जाता ज्याच्यामुळे मनपाला उत्पन्न सुद्धा जास्त मिळत होतं, परंतु मला वाटतं आहे की गेले 2-3 वर्षापासून जायदातीचा ठेकासुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. याच्यामधनं महानगरपालिकेला उत्पन्नही कमी मिळतं आहे आणि हे असले प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.